नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव शक्त शिकनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरील माहिती आपल्याला आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हे चॅनल त्या ठिकाणी आपल्या मित्रांना शेअर करायलाही विसरू नये. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून सीट आणि नीट परीक्षेमध्ये अशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्या अनुषंगाने विचार करत असताना 4 नोव्हेंबर 2020 रोजी झालेले जे काही प्रश्न होते त्या अनुषंगाने या ठिकाणी माहिती घेत असताना जे काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले होते हे प्रश्न आपल्याला बरोबर या ठिकाणी उत्तराच्या माध्यमातून आपणापर्यंत परत पोहोचवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न आपल्या लक्षात घेतल्यानंतर असं लक्षात येत आहे की आपल्या चॅनलवरील जी माहिती मी अपलोड केलेली आहे हे प्रश्न अगदी त्या माहितीच्या आधारावरच असलेले आपल्याला दिसून येतात. आता या ठिकाणी काही साहित्यशास्त्राच्या अनुषंगाने प्रश्न आपल्या समोर दिसून येत आहेत, ज्याच्यामध्ये योग्य जोड्या लावा अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे की काव्यप्रकाश हा संस्कृत ग्रंथ, काव्यमीमांसा, सरस्वती कंठाभरण, काव्यालंकार हे सर्व संस्कृत ग्रंथ आणि संस्कृत ग्रंथकार यांच्या हा जोड्या लावा अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. आता काव्यप्रकाश हा मम्मटाचा ग्रंथ आहे, काव्यमीमांसा हा राजशेखर यांचा ग्रंथ आहे, सरस्वती कंठाभरण हा भोज यांचा ग्रंथ आहे, तर काव्यालंकार हा रुद्रट यांचा ग्रंथ असलेला आपल्याला सांगता येतो. त्याच्यानंतर दुसरा जो काही प्रश्न आहे तो योग्य जोडा लावा अशाच पद्धतीचा या ठिकाणी प्रश्न असलेला आपल्याला सांगता येतो, ज्याच्यामध्येही आपल्याला साहित्यशास्त्रावर आधारित असलेला हा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये रस विचार असेल किंवा रस सिद्धांत असेल, ध्वनी विचार असेल किंवा रीती विचार असेल किंवा वक्तृत्व विचार आहे, हा विचार आणि त्याचे जे अभ्यासक आहेत या अभ्यासकावर हा प्रश्न आहे. आता रससिद्धांत भरत मुनी यांनी मांडलेला आपल्याला सांगता येतं किंवा त्याचे अभ्यासक असलेले सांगता येतात. ध्वनी सिद्धांत आनंदवर्धनाचा आहे, रीती विचार वामनानं आणि वक्तृत्व विचार जो काही सांगितला आहे तो भामा यांना सांगितलेला आपल्याला सांगता येत. आता या ठिकाणी मी उत्तर प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीची ही प्रश्नावली या ठिकाणी देत आहे. आपण जे काही प्रश्न परीक्षेमध्ये सोडवले होते ते प्रश्नाचे जे काही पर्याय होते त्या अनुषंगाने आपला जो पर्याय किंवा इथं उत्तर जे आहे ते बरोबर आहे किंवा नाही हे पाहू शकतो. आता हाही प्रश्न तुमच्या समोर जो काही आहे 3 नंबरचा योग्य जोड्या लावा हाही प्रश्न तुम्हाला साहित्यशास्त्राशी निगडीत अशा पद्धतीचा आहे, ज्याच्यामध्ये कुल्यानंद हा ग्रंथ जो आहे संस्कृत ग्रंथ आहे त्याचे अपदिक्ती हे लेखक आहेत, त्यानंतर अलंकार सर्वस्व हाही संस्कृत ग्रंथ असून त्याचे लेखक रुयक हे आहेत, पोत ही जी काही संकल्पना आहे ती द्रव गोडशे यांनी मांडलेली आपल्याला सांगता येत, अगदी त्याच पद्धतीनं काव्यमीमांसा हा जो काही ग्रंथ आहे हा राजशेखर वरच आपल्याला 1 नंबरमध्येच हा प्रश्न आला होता. काव्यमीमांसा हा ग्रंथ राजशेखर यांचा असलेला आपल्याला सांगतो ना, अशा पद्धतीच्या ह्या जोड्या या ठिकाणी बरोबर असलेले सांगता येतात. पुढचा प्रश्न आहे तो 4 नंबरचा, खालीलपैकी कोणत्या साहित्य कृतीतून धरणग्रस्ताच्या समस्यांचे वर्णन आले आहे. आता धरणग्रस्तांच्या समस्यांचे वर्णन विश्वास पाटील यांच्या झाडाधडती या कादंबरीतून आलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कादंबऱ्या खाली पर्यायामध्ये दिल्या होत्या, परंतु खालीलपैकी कोणत्या साहित्य कृतीतून धरणग्रस्तांच्या समस्यांचे वर्णन अशा पद्धतीचे प्रश्न असल्यामुळे या ठिकाणी झाडाधडती आणि ही कादंबरी जी आहे ती विश्वास पाटील यांची कादंबरी आहे. असं विश्वास पाटील यांच्या कादंबरीची
आधी सखोल माहिती घेण्यासाठी किंवा इतर ज्या काही कादंबऱ्या आहेत त्याची माहिती घेण्यासाठी, त्यांचा कालखंड पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर मी माहिती टाकलेली आहे. ती आपण विद्यार्थी मित्रांनी पाहून घ्यावी. कारण बरेच वेळेस प्रश्न विचारत असताना ज्या पद्धतीनं आता हा प्रश्न विचारला गेलेला आहे, अगदी त्याच पद्धतीनं प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती असणं गरजेचं आहे. आता पुढचा जो काही प्रश्न आहे तो पाचवा, म्हणजेच गह पाटील या ठिकाणी खालीलपैकी ग्रामीण भाषेत काव्यरचना कोणी केली, तर गह पाटलांनी काव्यरचना ग्रामीण भाषेत केलेली आहे. त्यांचा रांजय हा कविता संग्रह त्या ठिकाणी आपल्याला महत्वाचा असलेला सांगता येतो. दुसरे त्या ठिकाणी पर्याय खालील पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी दिले असतील ते पर्याय चुकीचे असून गह पाटील हा जो काही पर्याय आहे हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे खालीलपैकी कोणत्या साहित्य कृतीतून दलितांच्या जीवनातील समस्यांचे वर्णन आलेलं आहे. तर दलितांच्या जीवनातील साहित्य समस्यांचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे ते म्हणजे जातीला जात वैरी ही जी काही कादंबरी आहे ही कादंबरी नामा शिंदे यांची कादंबरी आहे. परंतु आपण जर पाहिलं तर जातीला जात वैरी या नावाचा एक कथासंग्रही रामचंद्र नलावडे यांच्या नावावर असलेला आपल्याला सांगता येतो. तोही आपण या ठिकाणी लक्षात घ्या. कारण बऱ्याच वेळेस जातीला जात वैरी हा ग्रंथ तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला असेल आणि नाम शिंदेच्या ऐवजी रामचंद्र नरलावडे असं जर त्या ठिकाणी नाव असेल तर तुम्हाला तो कथासंग्रह आहे हे लक्षात घ्यावं. इतर परीक्षेमध्ये विचारला गेलाचा प्रश्न त्या अनुषंगाने ही माहिती आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यावी. विद्यार्थी मित्रांनो, इथं जे काही मी प्रश्न सांगत आहे हे प्रश्न आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यावे. त्याचं कारण असं, कारण ज्या ज्या वेळेस आपण साहित्यशास्त्राचा अभ्यास करतो साहित्यशास्त्रामध्ये भाग आपण लिहून घ्यावा. भाषा विज्ञानाचा भाग असेल तर भाषा विज्ञानामध्ये तो भाग लिहून घ्यावा, जेणेकरून आपण अभ्यास करत असताना साहित्यशास्त्राचा एक सलगपणे अभ्यास त्या ठिकाणी होईल, भाषा विज्ञानाचा एक सलगपणे अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. या अनुषंगाने आपण ही प्रश्नावली त्याची उत्तरं लिहून घ्यावीत. प्रश्नांच्या स्वरूपात काही अडचणी असतील किंवा अभ्यासाच्या स्वरूपात काही अडचणी असतील तर त्या मला आपण कळवाव्यात. 95-03-28-19-28 या क्रमांकावर आपण फोन करून मला आपल्या मनातील शंका विचारत त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न मी या चॅनलच्या माध्यमातून करेन. या ठिकाणचा जो काही प्रश्न आहे तोही योग्य जोड्याला भाषा पद्धतीचा, ज्याच्यामध्ये वर्णनात्मक भाषाविज्ञान, अमेरिकन संरचनावाद असेल, चिन्ह मीमांसासन, ऐतिहासिक भाषाविज्ञान असेल, यांच्या जोड्याला होत असताना या वर्णनात्मक भाषाविज्ञानाचा अभ्यास आपल्याला माहिती शोषुर यांनी केलेला आहे, अमेरिकन संरचनावादाचा अभ्यास फिल्ड यांनी केलेला आहे, चिन्ह मीमांसा ह्याचा अभ्यास नोन चॉम्स्की यांनी केलेला आहे, तर ऐतिहासिक भाषाविज्ञानाचा अभ्यास विल्यम जोन्स यांनी केलेला आपल्याला सांगता येतो. म्हणजे वर्णनात्मक भाषाविज्ञान ही शोषुत संरचनावाद ब्लूमफील्ड चिन्ह मीमांसा नोम चॉम्स्की आणि ऐतिहासिक भाषाविज्ञान या ठिकाणी विल्यम जोन्स अशा पद्धतीच्या ह्या जोड्या होत्या. आपल्याला पर्यायात एक वेगळ्या पद्धतीचे पर्याय दिलेले असतील नाही, परंतु या ठिकाणचा जो पर्याय बरोबर आहे तो अशा पद्धतीचा आहे तो आपण या ठिकाणी लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर अधिकची या वर्णनात्मक भाषाविज्ञान असतील, अमेरिकन संरचनावाचं असतं, चिन्ह मीमांसा असतील किंवा ऐतिहासिक भाषाविज्ञान असेल, याविषयीची अधिक ती माहिती पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलवरील माहिती त्या ठिकाणी पाहावी. कारण अतिशय सखोल अशा पद्धतीनं माहिती देण्याचा मी प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून केला आहे. यानंतर पुढचा जो प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजे बेबी कांबळे
यांचं की जिन आमचं ही साहित्य कृती आपल्याला 10 घटकामध्ये अभ्यासाला आहे आणि त्या अनुषंगाने हा प्रश्न होता. आता बेबी कांबळे यांच्या आजोळचं नाव काय होतं किंवा आजोळ कोणतं होतं तर वेळगाव हे त्यांचा आजोळ असलेला आपल्याला सांगता येतं. त्यांचा जन्म हा 1929 आहे आणि तो वेळगाव या ठिकाणी झालेला आपल्याला सांगता येतो. त्यानंतर त्यांचा मृत्यू हा जो आहे फलटण या ठिकाणी झालेला आणि त्यांचा मृत्यू 21 एप्रिल 2012 रोजी त्या ठिकाणी झालेला सांगता येतो. दुसरा एक अशा पद्धतीचा प्रश्न आपण याच्या अगोदर पाहिला होता की बीबी कांबळे यांचे माहेरचे नाव काय होतं तर माहेरचं नाव हे काकडे या नावानं त्या माहेरच्या काकडे या नावानं ओळखल्या जात होत्या. आणि म्हणून असे जे काही प्रश्नांची उत्तरं आहेत किंवा जी माहिती आहे ही माहिती पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो आपण ही माहिती लिहून घ्यावी, त्याचा सराव करावा, जेणेकरून आपल्याला जे काही प्रश्न जास्तीत जास्त सराव होईल. बघता वेळ जर तुम्हाला काही त्रास वाटत असेल तर त्या संदर्भातही माहिती कळवा. मी तुमच्याकडून कमी त्रासाच्या दृष्टिकोनातून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करा. बेबी कांबळेंचा आजोळ या ठिकाणी वेरगाव हे आहे आपल्याला सांगता येतं आणि त्यांचं नाव म्हणजे माहेरचं नाव हे काकडे होतं आणि त्यांचा मृत्यू पलटण या ठिकाणी 2012 दरम्यान, जन्म हा 1929 दरम्यान झालेला या ठिकाणी लक्षात घेता येत. आता पुढची जी काही माहिती पाहणार आहोत आपण ती एकूणच माहिती अगदीच याचा प्रश्नांच्या स्वरूपात जी नीट परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला गेला होता जो की 4 नोव्हेंबर 2020 रोजी झालेला होता. आता त्यामध्ये प्रश्न अशा पद्धतीचा होता की कुलवधू ही जी काही नाट्यकलाकृती आहे ही कोणाची आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. तर मोगर आंबेकर यांची कुलवधू ही नाट्यकलाकृती असलेलं आपल्याला सांगता येतं. आता मोगर आंबेकर यांच्याविषयी माहिती पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदरही आपण मोगर आंबेकरची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे आणि ती माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ती पाहून घ्यावी. परंतु सत्यकथा 1933 हे जे काही मासिक चालू झालं होतं या सत्यकथा मासिकाचे संपादक ते राहिलेले आपल्याला सांगता येतात. तसेच त्यांना जी एकूण वेगवेगळे साप्ताहिकं चालवले ज्याच्यामध्ये आशा, चित्रा, त्यानंतर तुतारी, वसुंधरा आदी साप्ताहिकांचेही ते संपादक राहिलेले आपल्याला सांगता येतात. म्हणजे केवळ सत्यकथेतच या मासिकाचे संपादक नाही तर आशा असेल, चित्रा असेल, त्यानंतर तुतारी असेल किंवा वसुंधरा असेल आदी साप्ताहिकेच्याही ते संपादक राहिलेले या ठिकाणी सांगता येतात. रांगणेकर यांनी सीमोल्लंघन, बघा रांगणेकर यांनी सीमोल्लंघन नावाची जी काही कादंबरी आहे ती 1934 साली त्या ठिकाणी लिहिलेली आपल्याला सांगता येते. त्यानंतर मृगजल ही जी काही कादंबरी आहे ती 1937 लिहिलेली कादंबरी तीही आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येते. म्हणजे माहिती घेत असताना या ठिकाणी जे काही मोगर आंगणेकरांच्या एकूण कादंबरीचा किंवा नाट्यकलाकृतींचा अभ्यास करत असताना जर येणाऱ्या कालावधीमध्ये त्याच्यावर जर प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला गेला तर त्या ठिकाणी अचूकपणे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता येतील. म्हणजे सीमोल्लंघन हा त्यांचा जो काही कादंबरी आहे ती 1934 साली प्रकाशित, मृगजल ही 1937 साली कादंबरी प्रकाशित झालेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. तसेच पुढची जी काही आपण माहिती पाहणार आहोत ज्याच्यामध्ये नाट्यनिकेतन ही जी काही संस्था ही या संस्थाचे संस्थापक सुद्धा मोगर आंबेकर राहिलेले आहेत ज्यांनी नाट्यनिकेतन ही संस्था 1941 स्थापन केलेली आपल्याला सांगता येते. बरेच वेळेस प्रश्न विचारत असताना मोगर आंबेकरांच्या नाट्यनिकेतनवर याच्या अगोदर प्रश्न आलेले आहेत.
त्यांच्या कादंबरीवर विचारले गेलेले प्रश्न नाहीत. याच्यामध्ये सीमोल्लंघन 1934 आणि मृगजल 1937 साली ह्या कादंबऱ्या त्यांना लिहिलेल्या आपण लक्षात ठेवावे. आता त्यांना लिहिलेले जी काही नाट्यकलाकृती आहेत याच्या कालानुक्रमे कालानुक्रम लावा अशा पद्धतीचाही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, कारण याच्या अगोदर तशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. ज्याच्यामध्ये त्यांचं पहिलं जे नाटक आहे ते म्हणजे चाशीर्वाद, जे की 1941 प्रसिद्ध झालेलं नाटक आपल्याला सांगता येतं. त्यानंतर कुलवधू 1942, कन्यादान 1943, माझे घर 1945, वहिनी 1946, अलंकार 1944, एक होता म्हातारा 1948, पुणे एकेकाळी 1950, अशा पद्धतीचे जे काही नाटकं आहेत ते आपल्याला नाटकं या ठिकाणी सांगता येतात. त्यानंतर रंभा हे जे काही नाटक आहे 1952 साली प्रसिद्ध झालेलं आपल्याला नाटक सांगता येतं. हे जी काही नाट्यकलाकृती आहेत ही नाट्यकलाकृती मोगर आंगणेकर यांनी जो काही कालानुक्रम आहे ह्या कालानुक्रम आपण या ठिकाणी लक्षात घेत आहोत, कारण तुम्हाला तशा पद्धतीचा जर प्रश्न याच्यानंतर विचारला तर त्याचं अचूकपणे उत्तर त्या ठिकाणी देता येईल. एक होता म्हातारा 1948, कोणी एकेकाळी 1950, रंभा 1952, भटाला दिली ओसरे 1956 साली प्रसिद्ध झालं त्यांचं नाटक. ह्या ज्या काही नाट्यकलाकृती आहेत ह्या नाट्यकलाकृती मोगर आंगणेकर यांच्या नावावर असलेले आपल्याला सापडतात. आता नाट्यलेखनाच्या बद्दल दिल्लीच्या की संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक त्यांना 1982 साली मिळालेलं आपल्याला सांगता येतं. संगीत अकादमी दिल्लीचे ते पारितोषिक 1982 साली त्यांना मिळालं. त्यानंतर राम गणित गडकरी पारितोषिकही त्यांना नाट्यकलाकृती लेखनाच्या माध्यमातून मिळालेलं आहे, हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यानंतर त्यांच्या एकूणच नाटकाची जी काही वैशिष्ट्य आहेत किंवा नाटकातून त्यांनी जे विषय हाताळले आहेत ज्याच्यामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रचलित प्रथा असतील, स्त्रियांची भूमिका स्त्रियांनी करण्यावर भर असेल, नैवेद्य वास्तववादी ठेवण्यावर भर असेल किंवा संगीताचा उपयोग असेल, त्यांनी आपल्या नाटकातून केलेला किंवा त्यांच्या नाटकाची ही वैशिष्ट्ये आपल्याला थोडक्यात सांगता येतील. विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना अशा पद्धतीचाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्त्रियांची भूमिका स्त्रियांची करण्यावर किंवा खालीलपैकी कोणाच्या नाटकातून मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रचलित प्रथा हे विषय हाताळले गेलेले आहेत. अशा पद्धतीचा प्रश्न आला तर त्या ठिकाणी मोगर आंगणेकर यांचं नाव आपल्याला सांगता येईल. त्यानंतर त्यांना काही एकांकिकाचे लेखनही केलेलं आपल्याला सांगता येतं. जी एकांकिका, कादंबरी, नाटक अशा पद्धती विविध विषय किंवा साहित्य प्रकार त्या ठिकाणी हाताळलेले आहे. त्यानंतर 1937 साली म्हापशे या गावी म्हणजेच गोवा राज्यामध्ये भरलेल्या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. बरेचवेळेस प्रश्न विचारत असताना अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्या अनुषंगाने एकूण माहिती पाहत असताना मी सखोल माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. आणि मोगर आंगणेकर यांच्याविषयीची ही जी काही माहिती आहे ही माहिती आपण लक्षात ठेवू, कारण येणाऱ्या कालावधी त्यांच्यावर जर प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारला तर त्याचा अचूकपणे उत्तर त्या ठिकाणी देता येईल. एकी 1967 म्हापशे गोवा येथे नाट्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले. त्यानंतर संगीत अमृत 1958 साली त्यांचा हेही नाटक प्रसिद्ध आहे. आले देवाजीचे म्हणा 1969. त्यानंतर जय जयकार 1953, धाकटी आई 1956, नंदनवन 1942, भाग्योदय 1957, माहेर 1951, लिलाव 1955, हिमालयाची बायको आदी नाट्यलेखन किंवा आदी ग्रंथाचे लेखन त्यांच्या नावावर असलेलं सापडतं. मोगर आंगणेकर यांनी मराठी रंगभूमी हा जो काही त्यांच्यावर आधारित ग्रंथ आहे तो ग्रंथ दरा मोग गोम काळे यांनी लिहिलेला ग्रंथ आपल्याला सांगता येते. त्यांचा एकूणच अभ्यास त्या ग्रंथामध्ये केलेला आहे. तसेच कुबेर
या चित्रपटाचे दिग्दर्शनही मोगर रांगणेकर यांनी केलेलं आहे. अनेक नाटकांचं दिग्दर्शन स्वतः मोगर रांगणेकर यांनी केलेलं आहे त्या ठिकाणी सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीसह आपण काही व्हिडिओ पाहणार आहोत, परंतु ही माहिती आपल्याला आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांना हे चॅनल शेअर करायला त्या ठिकाणी विसरू नये. विद्यार्थी मित्रांनो, मी जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.